कारण भारतात ही कोरोनाचा हायब्रिड वेरियंट आढळलाय. महाराष्ट्रात या वेरियंटचे 66 संशयित रुग्ण आढळून आले. ओमायक्रॉन आणि डेल्टा पासून या वेरियंटची निर्मिती झाली असून डेल्टाक्रॉन असं या नव्या वेरियंटचं नाव आहे. चिंतेची बाब म्हणजे हा वेरियंट वेगानं पसरण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. सायप्रसमधील शास्त्रज्ञांनी सर्वात प्रथम या वेरियंटचा शोध लावला असून त्याला सुपर म्युटंट वेरियंटमध्ये टाकण्यात आलेला आहे. तर आपण बघतोय डेल्टाक्रॉनचे संशयित रुग्णांची संख्या कर्नाटकमध्ये 221 सगळ्यात जास्त, तामिळनाडूमध्ये 90, महाराष्ट्रात 66, गुजरातमध्ये 33 इतके संशयित डेल्टाक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत.